माँसाहेब जिजाऊ ज्यावेळी पहिल्यांदा पुण्यात आल्या इथल्या लोकांची मानसिकता पाहिली त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की कुरुक्षेत्रावर ज्यावेळी अर्जुनाला घेऊन भगवान श्रीकृष्ण आले आता युद्धाला सुरुवात व्हायची आहे लढायचं आहे आणि त्याचवेळी समोर सगळे आपलेच सोबती बघून अर्जुन गोंधळला विचलित झाला शक्तिपात झाल्यासारखा रथातून खाली उतरला त्यावेळी भगवान श्रीकृष्णाला तो म्हणाला मी लढू शकत नाही भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं अर्जुनाचं शरीर खचलंय म्हणजे शरीरावर संस्कार करायची गरज नाही खचलेलं शरीर उभारायचं असेल तर मनावर संस्कार करायला हवेत आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला तिथं भगवद्गीता सांगितली अर्जुन लढाईला तयार झाला मासाहेब जिजाऊंना हेच लक्षात आलं या मातीतली माणसं स्वराज्यासाठी पुन्हा लढाईला तयार करायची असतील तर पुन्हा यांच्या मनावर ती भगवद्गीता रुजली पाहिजे जी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता माऊली ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांच्या साध्या सोप्या भाषेत आणली की ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा लोकांपर्यंत गेली पाहिजे म्हणजे ही माणसं पुन्हा एकदा मनानं घडतील पेटून उभा राहतील आणि स्वराज्यासाठी झगडतील या आशावादानं माँसाहेब पहिल्यांदा आळंदीला गेल्या माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधीचा त्यांनी जीर्णोद्धार केला आणि माऊलींची ज्ञानेश्वरी पुन्हा जनमानसांपर्यंत पोहोचवली त्या देहूला पोहोचल्या जगद्गुरु तुकोबरांना सांगितलं स्वराज्याचे पाईक तयार करायचे आहेत आपल्या कीर्तनातून आपण ते कार्य करा आणि जगद्गुरु तुकोबराई पाईकाचे अभंग लिहून आपल्या कीर्तनातलीच माणसं स्वराज्यासाठी मावळे म्हणून उभा केली म्हणून कोंढाणा घ्यायला गेलेले तानाजी त्यांच्या बरोबर त्यांचे असणारे शेलार मामा हे देहू पासून 1.5 किलोमीटरच्या शेलारवाडीचे हे तुकोबरायांच्या कीर्तनातून घडलेले प्रबोधन माणसाला घडवतं प्रबोधन माणसाला वाढवतं प्रबोधनच माणसाला शिकवतं आणि प्रबोधनच माणसाला कार्यकृती करायला उद्युक्त करतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट खरं तर या पत वाढवणाऱ्या संस्थेच्या ध्यानी आली मगाशी विकास नानाने आवर्जून त्याचा उल्लेख केला की दर वर्धापन दिनाला आम्ही असा प्रबोधनाचा सोहळा घेतो खरं तर जिथं असे सोहळे होतात ती संस्था सर्वसामान्यांची संस्था राहते नाहीतर त्या संस्थेचं संस्थान व्हायला वेळ लागत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण कष्टकऱ्यांसाठी लढत आहात आपण सर्वसामान्यांसाठी झगडत आहात नाहीतर इतिहासामध्ये त्याला कात्रचा घाट दाखवला अशी असंख्य उदाहरणं असताना त्याच कात्रचा घाटामध्ये लोकांना आपण जीवनाची वाट निर्माण करून देत आहात हा सगळ्यात मोठा वस्तुपाठ आपण इथं साकार करत आहात याचा मनस्वी आनंद आहे.